सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय भिगवण आयोजित दिनांक 18 जून ते 30 जून या दरम्यान महाविद्यालयात अकॅडमिक लेक्चर सिरीज सुरू झालेली आहे आणि या अकॅडमिक लेक्चर सिरीजमध्ये आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी मुदोजी कॉलेज फलटण येथील अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर संतोषजी लाळगे हे ह्या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दुसरे व्याख्याते, दुसरे मार्गदर्शक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज सोलापूर विद्यापीठ येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अण्णासाहेब नलोडे हे या अकॅडमिक लेक्चर सिरीजमधल्या तिसऱ्या दिवसासाठी दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. आपणा दोघांचंही पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष असं स्वागत. उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी आपलंही मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आज जो आपण इकॉनॉमिक्स विभागाच्या वतीनं जो विषय निवडलेला आहे येणाऱ्या 15 दिवसामध्येच FYBA, SYBA आणि TYBA या तिन्ही वर्गाच्या ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहेत. परवा दिवशी विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून खूप छान व्याख्यान झालं. काल परीक्षा विभागाचाच विषय होता, परंतु इतिहास विभागाने तो विषय आयोजित केलेला होता की मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत, ते सोडवत असताना कुठल्या समस्या कुठल्या अडचणी येऊ शकतात यावर सविस्तर काल भंडारी सर आणि कदम सर इंदापूरचे या दोघांनी सविस्तर छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तोच विषय धरून आज डॉक्टर लाळगे आणि डॉक्टर नलोडे ही दोघं ह्या परीक्षेच्या अनुषंगानंच आजचा विषय घेतलेला आहे. जे डॉक्टर संतोषजी लाळगे मुदोजी कॉलेज फलटण येथील अर्थशास्त्र विभागामध्ये जे काम करतात ते आमचे एकदम जवळचे मित्र स्नेही आणि डॉक्टर नलोडे ही आमचे जवळचे एकदम मित्र स्नेही आहेत. डॉक्टर लाळगे हे मुदोजी कॉलेज फलटण येथे मागील 15 वर्ष झालं अर्थशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात. सरांची PhD जी आहे 2002 की विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की डॉक्टर लाळगे यांनी अगदी MA झाल्या झाल्या क्विक PhD ला ॲडमिशन घेऊन बरोबर 2 वर्षे कंप्लीट होताच PhD चं सबमिशन केलं. आणि सरांचा जो PhD चा जो विषय होता स्टडी ऑफ ॲग्रिकल्चर रेग्युलेटेड मार्केट इन सातारा म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सातारा या जिल्ह्यातील त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यावर संशोधन केलेलं आहे. सरांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये कॉन्फरन्समध्ये बरेच पेपर पब्लिश झालेले आहेत. त्याचबरोबर सरांचा परिचय नुसता अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून मग आपण अर्थशास्त्राच्या या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून घेतलेला आहे एवढाच भाग नाही आहे. तर सर खूप छान पद्धतीने शेतीही करतात, त्यांची शेती पाहण्यासारखी आहे. फलटण इथून जवळच 50 किलोमीटर अंतरावर फलटण या गावी त्यांची शेती आहे. अगदी माळरानावर डोंगरावर कशा पद्धतीने शेती करावी हे त्यांच्याकडं शिकून घेण्यासारखं आहे, त्यांची शेती पाहण्यासारखे विषय आहे. त्याचबरोबर त्या शेतीबरोबर की कृषीशी संबंधित असणारे जे उद्योग आहेत व्यवसाय आहेत त्याचंही सर काम पाहतात. की एक प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्याचबरोबर शेती संबंधित आणि कृषी संबंधित असणाऱ्या व्यवसायाची त्यांची नाळ जोडलेली आहे. म्हणूनच त्यांनी आजचा जो विषय आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जो विषय निवडलेला आहे की कोविड-19 चा भारतीय शेतीवर झालेला जो परिणाम आहे की तो विषय निवडलेला आहे मार्गदर्शनासाठी. एक तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पाठीमागचे 1.5-2 वर्ष झालं आपण संपूर्ण कोविडनं त्रस्त आहोत, मानसिकता कुठंतरी निगेटिव्ह होत चाललेली आहे आणि त्यातल्या त्यात शेतीला जो फटका बसलेला आहे या कोविडचा. आणि सरांची जरी विषय अर्थशास्त्र असला तरी प्रॅक्टिकली ते शेतीशी जोडलेले आहेत, त्यामुळे सरासारखा अनुभव आजचा सरांचा जो अनुभव आहे तो आपल्याला मार्गदर्शनासाठी खूप उपयोगी ठरेल. लाडके सर आवाज येतोय?
सर आवाज येतोय का? आता येतोय, बंद झालता अगोदर आवाज। अच्छा। सर आपणास विनंती की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी, कोविड-19 चा भारतीय शेतीवर झालेला परिणाम। ठीक आहे, धन्यवाद सातारे सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आमच्या प्राध्यापक सहकारी मित्रांनो, आज कला महाविद्यालय बिग वन आणि आमचे मित्र प्राध्यापक श्याम सातारले यांनी या ठिकाणी एक छोटस व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयाचं आणि त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। आजचा जो विषय त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे तो आहे कोरोना महामारी आणि त्याचे भारतीय शेतीवरती झालेले जे काही विपरीत जे काही परिणाम आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय शेती आणि शेतकरी हा सुरुवातीपासूनच आर्थिक अडचणीत आहे, निसर्गाच्या संकटाशी तो झुंज देतोय, शासकीय पातळीवर त्याला वेगवेगळ्या स्वरूपातली झुंज द्यावी लागत असते, लढावं लागत असतं, जे पुरवठादार जी साखळी आहे त्यामध्ये मग कीटकनाशक असतील, बी बियाणं असतील, खतांचा पुरवठा असेल, याच्याशी त्याला वेगळ्या पद्धतीने दोन हात करावे लागतात। या सगळ्याशी शेतकरी झुंजत असताना गेले 1.5 वर्षापासून 1.5 पावणे 2 वर्षापासून आपण बघतोय की जगावरती एक वेगळं संकट येऊन थोपलेलं आहे किंवा थांबलेलं आहे। त्या संकटाशी सामना करत असताना जगाच्या पोशिंद्याची काय अवस्था झालेली आहे या संदर्भात आपण एक थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहे। त्या संदर्भात मी अगोदर थोडीशी शेतीची असणारी काय पार्श्वभूमी आहे ती तुमच्या समोर मांडतोय आणि त्यानंतर मग कोरोना महामारीत नेमकी शेतीवरती काय विपरीत परिणाम झाले आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला सुचवता येऊ शकते, आपल्या पद्धतीने आपण थोडीशी त्याच्यामध्ये उपाययोजना ही बघणार आहोत आणि मग आपण इथं थांबणार आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंवा स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर भारतीय शेतीवरती अवलंबून असणारी जी आपली लोकसंख्या होती ही लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात होती, म्हणजे आपण सुरुवातीला म्हणत होतो की 70% लोकसंख्या आपली शेतीवरती अवलंबून आहे, ती आता थोडीशी कमी होऊन कुठेतरी मला वाटते 55-60% आसपास येऊन स्थिरावलेली आहे। ही जरी बाब चांगली असली तरी शेतीसमोरच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या आपल्या लोकसंख्येबरोबर कमी झाल्याचं दिसून येत नाही। अगोदरच शेतकरी आपला अडचणीत आहे, त्यामध्ये मग त्याला एखादं पीक घ्यायचं असेल तर वर्षभर अगोदर नियोजन करावं लागतं, एखादं ऊसाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, भाजीपाल्याचं पीक असेल किंवा फळभाज्या असतील याचं उत्पादन घेण्या अगोदर त्या शेतकऱ्याला वर्षभर त्या पिकाचं नियोजन करावं लागत असतं। आपण फक्त बाजारपेठेत जातो आणि ती फळं किंवा भाजीपाला विकत घेऊन येत असतो पण तो विकत घेण्या अगोदर त्या शेतकऱ्यानं नेमकं काय काय केलेलं आहे याची माहिती असलेला असणं आवश्यक आहे। एखादं उत्पादन घेत असताना त्या शेतकऱ्याला वर्षभर त्याचं नियोजन करावं लागत असतं, तो वर्षभरापूर्वीपासून त्या शेतीचं नियोजन करत असतो, ते नियोजन करत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागत असतं, त्यामध्ये मग अतिवृष्टी असेल, वेगवेगळ्या प्रकारची पडणारी रोगराई असेल, त्यानंतर उत्पादन झाल्यानंतर जी अनिश्चित स्वरूपातली बाजारपेठ उपलब्ध होत असते ती असेल, किंवा पिकाच्या उत्पादनासाठी भांडवल जमा करत असताना त्याला वेगवेगळ्या बँकांच्या समोर जावं लागत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या पतसंस्थांच्या समोर जावं लागत असतं, त्यांच्याकडून जर त्याची पूर्तता झाली नाही तर त्याला मग खाजगी सावकाराच्या दारात जावं लागत असतं। अशा अनेक समस्या भारतीय शेतीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। या समस्यांबरोबरच गेल्या 1-1.5 वर्षापासून आपल्याला दुसरी एक मोठी समस्या त्याच्यात निर्माण झालेली आहे ती म्हणजे कोविड-19 ची। कोरोनाच्या महामारीत सर्वच क्षेत्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये मग आपल्या अर्थव्यवस्थेत असणारे जे काही तिन्ही प्रमुख क्षेत्र आहेत त्यामध्ये मग शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल किंवा आपण त्याला सेवा क्षेत्र म्हणतो ते क्षेत्र असेल, या सगळ्याच क्षेत्रावरती भयंकर असे परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे। यातून सावरण्यासाठी पुढची 1-4-5 वर्ष 5-10 वर्ष आपल्याला त्यामध्ये झगडावं लागणार आहे, पण आपण फक्त बाकीची क्षेत्र विचारात न घेता आपण या ठिकाणी फक्त आपला विषय सीमित केलेला आहे तो म्हणजे शेतीवरती। भारतीय शेतीला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकते या संदर्भात आपण फक्त या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यामध्ये भारतीय शेतकरी आणि शेती म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भारतीय शेतीला समस्या यायला सुरुवात कशी झाली तर लॉकडाऊन पडणार आहे किंवा कोरोना महामारी येणार आहे याची पूर्वकल्पना अगोदर कोणालाच नव्हती, प्रशासनालाही नव्हती, आपल्यालाही नव्हती आणि म्हणजे जगात ती किंवा तशा पद्धतीची जी काही तीव्रता होती ती तीव्रता आपल्याला कोणालाही जाणवली नाही।
त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे आपलं शेतीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली होती. मग फळे असतील, भाजीपाला असतील किंवा अनेक विविध प्रकारची त्या शेतीतून उत्पादित होणारी जी पिकं असतील, त्या पिकांचं उत्पादन ज्यावेळी तो शेतकरी घेत होता, पीक ऐन काढणीला आल्यानंतर त्याला मजुरांची टंचाई त्या ठिकाणी भासू लागली. म्हणजे सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरं जाऊन त्याने पिकाचं उत्पादन घेतलं आणि ऐन कापणीच्या हंगामामध्ये, ऐन काढणीच्या हंगामामध्ये ज्यावेळी त्या शेतकऱ्याला मजुरांची आवश्यकता होती त्यावेळी त्याला मजूर मिळेना झाले. म्हणजे सुरुवात त्याची इथून झाली. म्हणजे पीक तर उत्पादनासाठी, उत्पादन तर तयार केलेलं आहे, ते कापायचंय, बाजारपेठेत येऊन विकायचंय आणि गुंतवलेलं भांडवल मोकळं करायचं. परंतु ज्यावेळी पीक कापणीला आलं, लॉकडाऊनचा पिरियड निर्माण झाला, वेगळ्या प्रकारची लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. सुरुवातीच्या कालखंडात आपल्या सर्वांनाच माहित आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोनाच्या संदर्भात एक वेगळी भीती तयार निर्माण झाली होती, त्यामुळं माणसाच्या जवळ माणूस जात नव्हता. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं पीक कापणीला आल्यानंतर, काढणीला आल्यानंतर ज्यावेळी तो मजुरांना बोलवू लागला त्यावेळी मजूर त्याच्याकडे कापणीला येऊ लागले, येत नव्हते. ही पहिली समस्या त्याला भेडसावू लागली. वेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून त्याने ते पीक काढून घेतलं किंवा माल काढता येत नसला तरी त्याने घरच्या कामगारांना किंवा घरच्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींना कामावरती घेतलं आणि त्यांनी पिकाची कापणी केली. पण नुसतं पीक कापून उपयोग नाही, तर ते बाजारपेठेपर्यंत वाहून नेला पाहिजे, तो वाहून त्या ठिकाणी मार्केटपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. परंतु ज्यावेळी त्यांनी वाहतुकीची व्यवस्था चाचपली त्यावेळी त्याला वाहतूक करण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. म्हणजे एकतर पीक कापणीसाठी मजूर येत नव्हते, काहीतरी युक्त्या वापरून त्याने ते पीक कापलं, तर वाहतुकीची मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण झाली. वाहतूक बाजारपेठेपर्यंत कशी तरी त्यांनी केली, तर बाजारपेठ बंद होती त्यामुळे त्याचा शेतमाल विकला जात नव्हता. त्याचबरोबर बाजारपेठेत जरी तो माल विकायसाठी नेला तरी इतरत्र किंवा इतर वेळी ज्या पद्धतीनं मागणी निर्माण होत होती तशा पद्धतीची मागणी ही बाजारपेठेत असल्याचं दिसून येत नव्हतं. आणि आपल्या अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासकांना माहित आहे की बाजारपेठेत एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण होत नसेल तर आपोआपच त्या वस्तूच्या किमती आपल्याला ढासळेला दिसून येत असतात. अशा अनेक समस्यांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागलं. यामधून शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडला. शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती, परंतु सुरुवातीच्या कालखंडात कुठल्याही प्रकारची मदत ही आपल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेली दिसून येत नाही. जी होणारी जी मदत होती ती अतिशय तुटपुंज्या स्वरूपातली होती. आपण इतर देशांचा जर अभ्यास केला तर भारताच्या तुलनेत इतर देशांनी शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मदत केली आहे. आपण फक्त अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेनं सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळी लॉकडाऊनचा पिरियड निर्माण झाला त्यावेळी 9 अब्ज डॉलर्सची जी मदत आहे ही मदत शेतीसाठी जाहीर केल्याचं आपल्याला दिसून येते. प्रत्यक्ष त्याने ती वितरित केल्याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपण काय करत होतो, तर फक्त 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करत होतो. तो शासकीय स्वरूपातला भाग आहे, आपल्याला त्याच्यावरती टीका करायची नाही किंवा आपण त्याच्या वादात पडायचं नाही. परंतु आपली साधी अपेक्षा काय आहे, ज्यावेळी शेतकऱ्याला अडचण येते, शेतकरी ज्यावेळी अडचणीत सापडतो त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून सरकारी पातळीवरती शेतकऱ्याला ठोस स्वरूपाची मदत ही निर्माण होणं आवश्यक असतं. त्यामध्ये मग वेगळ्या प्रकारच्या रोगराई असतील, वेगळ्या प्रकारची अतिवृष्टी असेल, महापूर असेल किंवा दुष्काळ असेल, या तिन्ही चारही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा असते. कारण आपण एका बाजूला म्हणतो की शेतकरी हा बळीराजा आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, आणि आपण सर्वांनी बघितलं की सगळी अर्थव्यवस्था आपल्याला ठप्प झाल्याचं दिसलं, पण एकमेव अशी अर्थव्यवस्था होती की जी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनाच्या महामारीत सुद्धा चालू होती आणि ती फक्त होती शेती. या किंवा शेतीनं आपला जो काय GDP रेट आहे त्या संदर्भात सावरण्याचं काम आपल्याला शेतीने केल्याचं दिसून येत आहे. परंतु अशा अनेक अडचणी शेतीला सामोरं जात होत्या आणि प्रशासकीय पातळीवरती मात्र कुठल्याही प्रकारचं मदतीचं नियोजन किंवा कुठल्याही प्रकारचं पिकलेला शेतमाल बाजारात ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल याचं कुठल्याही पद्धतीचं नियोजन असल्याचं दिसून येत नव्हतं. वाहतुकीच्या व्यवस्थेत महामार्ग सोडले तर अंतर्गत स्वरूपातल्या रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची वाहतूक ही चालू दिली जात नव्हती. त्यामुळे शेतकऱ्याचा असणारा जो काही नाशवंत माल आहे हा नाशवंत माल आपल्याला रानातच त्याला फेकून द्यावा लागला किंवा तो त्याच्याकडे फक्त हातबल पद्धतीने बघत बसल्याचं आपल्याला दिसून आलं. इतकं अतोनात स्वरूपाचं नुकसान हे शेतीचं झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. जी अवस्था शेती उत्पादनाची होती तीच अवस्था शेतकऱ्याच्या पूरक उद्योगाची होती. बऱ्याच वेळा आपण मुलांना सांगत असताना सांगतो की फक्त शेती करू नका, तर शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय तुम्ही निर्माण करा. त्यामध्ये मग आपण सांगतो कुक्कुटपालन करा, दुग्ध व्यवसाय करा, शेळी मेंढी पालन करा, मत्स्यपालन करा. पण जी अवस्था शेतीच्या उत्पादनाची झालेली होती तीच अवस्था आपल्याला पूरक उद्योगाची सुद्धा झाल्याचं दिसून येत होतं. कुठल्याही पद्धतीच्या तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारलं तर लॉकडाऊनच्या काळात तुझा दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने चालला होता,
तर तो सांगेल की माझा दुग्ध व्यवसाय हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तोट्यात चालला होता. कुक्कुटपालनाची अवस्था तीच होती, शेतकऱ्याने पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचे व्यवसाय अंगीकारले होते, पण वेगळ्या प्रकारच्या अफवांमुळं किंवा वेगळ्या प्रकारच्या महामारीतील असणारे जे काही घटक होते त्याच्यामुळं त्याचं असणारं जे काही कोंबडीचं उत्पादन होतं ते विकलं जात नव्हतं. शेळी मेंढी पालनाची तीच अवस्था होती, दुग्ध व्यवसायाची तीच अवस्था होती. कुठल्याही प्रकारच्या मागणी अभावी त्यांचे दर हे आपल्याला प्रचंड प्रमाणात कोसळल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेतकऱ्याचं असणारं जे काही आर्थिक नुकसान आहे हे आर्थिक नुकसान प्रचंड स्वरूपात झालं. त्याचा परिणाम पुढे काय झाला, तर उत्पादन झालं पण ते बाजारपेठेत विकलं गेले नाही, त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची टंचाई निर्माण झाली. आणि ही भांडवलाची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीच्या पुढील उत्पादनावर त्याचा विपरीत असा परिणाम झाल्याचा पहिला दिसून येत आहे. म्हणजे अगोदर शेतकऱ्याच्या हातात भांडवल टंचाईच आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीची वित्तीय रचना आपली ठोस स्वरूपातली नाही. जरी ती जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून आपण सांगतो की त्रिस्तरीय स्वरूपातली आपली रचना आहे, मग तो शेतकरी सोसायटीकडे जातो, जिल्हा बँकेकडे जातो, जिल्हा बँक राज्य बँकेकडे जाते, राज्य बँक नाबार्ड कडे जाते, परंतु ही रचना आपली जी आहे ही वेळखाऊ स्वरूपातली रचना आहे. आणि शेतकऱ्यांच्या हातात तात्काळ स्वरूपातली आर्थिक मदत असणं आवश्यक होतं, म्हणजे त्याचं उत्पादन बाजारपेठेत विकलं गेलं नाही, त्यामुळे भांडवलाची टंचाईही निर्माण झाल्याचा पहिला दिसून येत आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कोरोनाच्या काळात आपल्याकडचे असणारे जे काही आठवडी बाजार होते ते आठवडी बाजार पूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला दिसून येत होतं. आपलं शेतीचं उत्पादन तो मुख्य बाजारपेठेतही विकत शकत नव्हता आणि आठवडी बाजारात सुद्धा आपल्याला विकत असल्याचं दिसून येत नव्हतं. त्यामुळं शेतकऱ्याच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्याच्या दिसून येत होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी शासकीय पातळीवरती आपल्याला काही उपाययोजना करणं आवश्यक होतं, परंतु ठोस स्वरूपातल्या काही उपाययोजना झाल्याच्या दिसून येत नव्हत्या. आपल्या पद्धतीने आपण जे काही थोडेसे आपल्याला उपाय सुचवता येतील ते उपाय आपण या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये झालेलं जे काही शेतीचं उत्पादन आहे, म्हणजे आता पाठीमागच्या वर्षीचं असणारं शेतीचं उत्पादन ते व्यस्त झालं, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतीचं उत्पादन हे पूर्णपणे नाशवंत स्वरूपात असल्याचं दिसून येत आहे. अगदी आठवडाभर सुद्धा ते टिकू शकत नाही, परंतु इथून पुढच्या कालखंडात जर अशाच पद्धतीची परिस्थिती राहिली, हे संकट जर असंच आपल्याला पुढे काही दिवस किंवा आणखी काही वर्ष राहिलं, तर इथून पुढे शासकीय पातळीवरती एक विशिष्ट प्रकारचं नियोजन होणं गरजेचं आहे. त्या नियोजनामुळं शेतकऱ्यांनी ज्या समस्यांना किंवा शेतकऱ्याला ज्या समस्यांनी भेडसावलं त्या समस्या त्याच्यासमोर निर्माण होणार नाहीत. त्यामुळे उत्पादित झालेला जो काही शेतमाल आहे तो शेतमाल शासकीय पातळीवरती खरेदी करण्याची व्यवस्था सरकारनं ठेवली पाहिजे, त्याची योग्य प्रकारची सांगड त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. शेतकरी ते थेट ग्राहक इथपर्यंत तो शेतमाल कसा पोहोचेल यासाठी वाहतुकीची व्यवस्था त्यांनी निर्माण करून दिली पाहिजे, की जेणेकरून दलालांची असणारी जी काही साकडी आहे शेतकऱ्यांची ती शेतकऱ्याच्या दराच्या माध्यमातून जी पिळवणूक करते ती पिळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्यांची थांबेल, झालेलं उत्पादन तो थेट ग्राहकाला नेऊन विकू शकतो. अशा पद्धतीची जी काही साकडी आहे ही साखळी आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला अशा संकटातून हे सावरता येऊ शकतं. शेतीला लागणारा जे काही कच्चा माल आहे त्यामध्ये मग रासायनिक खत असतील, बी बियाणं असेल, कीटकनाशक असतील, त्यांची सुद्धा एक वेगळ्या स्वरूपातली साखळी आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो की आदान पुरवठादारांची जी साखळी आहे, शेतीसाठी लागणारं जे काही आदान आहे, शेतीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, त्या पुरवठादारांच्या साखळीनं शेतकऱ्याला प्रचंड स्वरूपात लुटायचं काम केलं. रासायनिक खतांची कृत्रिम स्वरूपातली टंचाई निर्माण करून ती खतं महाग किमतीला विकली गेली, बी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ती महाग किमतीला विकली गेली, कीटकनाशकांच्या संदर्भात ही भोगस स्वरूपातली कीटकनाशकं शेतकऱ्यांच्या माथी मारून प्रचंड स्वरूपात आर्थिक नफा कमवला. अशा पद्धतीची जी असणारी जी काही साखळी आहे ही साखळी तोडणं आवश्यक आहे, तरच शेतकऱ्याला आपल्याला योग्य प्रकारचा मोबदला किंवा योग्य प्रकारचे शेतीचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी काढता येऊ शकतं. त्याचबरोबर जे काही बोगस स्वरूपातलं बी बियाणं विक्री करणारी जी साखळी आहे यांच्यावरती छापेमारी करून बोगस बियाणं नष्ट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा घटक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की कृषी क्षेत्राच्या ज्या काही विकासासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण होणं आवश्यक आहे त्यामध्ये मग शेतात जाण्यासाठी रस्ते असतील, योग्य प्रकारचा वीज पुरवठा असेल, किंवा शेतीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असताना त्यांना योग्य प्रकारचं संरक्षण देणं असेल, अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा विकास शासकीय पातळीवरती होणं आवश्यक आहे, तरच आपल्याला येत्या काही कालखंडात जर अशाच पद्धतीचं काही संकट निर्माण झालं किंवा आहे हेच संकट जर आपल्याला
आणखी काही दिवस टिकून राहिलं तर आपल्याला यातून योग्य प्रकारचा मार्ग हा काढता येऊ शकतो. अन्यथा फक्त आपण एका बाजूला म्हणणार आहोत की जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, तो बळीराजा आहे, तो जगाला जगवतोय, पण तो जगाला जगवत असताना स्वतः मरतोय याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या कालखंडात आपल्याला भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. अशा पद्धतीची एक सूचना या ठिकाणी आपण करून थोडक्यात आपण या ठिकाणी थांबूया सर. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप महत्त्वाचा विषय, शेतकऱ्यांची दशा आणि दिशा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मांडणं खूप कठीण, परंतु आपण हा विषय सविस्तर पद्धतीने मांडला या ठिकाणी. अगदी आमच्याकडे FYBA ला इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट ह्या टायटलनं आमच्याकडे FYBA चा एक जनरल पेपर आहे, आणि जनरल पेपरमधले जवळजवळ आपल्या ह्या 15 ते 20 मिनिटाच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या 8 टॉपिकपैकी 4 ते 5 टॉपिकला तुम्ही छेडलेला आहे. म्हणजे मुलांना ह्या आपल्या मार्गदर्शनानं त्यांचे बरेचसे मनामधले जे प्रश्न असतील ते प्रश्न सुटले असतील. आणि आपण शेतकऱ्याची दशा आणि दिशा सांगत असताना इकेड जगाचा पोशिंदा म्हणतोय आणि तो पोशिंदाच मरतोय, हे खूप भावुक वाक्य आहे. मला वाटतं आपण सर्वांनी या विषयावर गांभीर्यानं विचार करायला पाहिजे, आणि शासनाने पण ह्या विषयावर गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. खूप मोलाचं आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आपलं मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर आजचे दुसरे जे व्याख्याते आहेत, दुसरे जे मार्गदर्शक आहेत, ते डॉक्टर अण्णासाहेब नलोडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याच्या अंतर्गत येणारं हे महाविद्यालय, या महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब नलोडे हे आज जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या FY असेल, SY असेल, TYA असेल, ह्या तिन्ही वर्गाच्या परीक्षा आहेत. आजपर्यंत विद्यार्थी हा ट्रॅडिशनल पद्धतीने परीक्षा देत आलेला आहे, वर्षभर शिक्षण घेणं आणि थेअरॉटिकल पद्धतीने वर्षातून एक परीक्षा देणं, परंतु ह्या COVID-19 चा परिणाम म्हणून की विद्यार्थ्यांनी घरी बसूनच शिक्षण घ्यावं आणि घरी बसूनच परीक्षा द्यावी म्हणून विद्यापीठाने एक ऑनलाईन परीक्षा सिस्टीम आणली, MCQ पद्धतीनं, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जातील आणि विद्यार्थ्यांनी ते सोडवायचे आहेत. तर यासाठी डॉक्टर अण्णासाहेब नलोडे जे आहेत ते आमच्याकडे FYBA ला असणारा जनरल पेपर असेल, फायनान्शियल सिस्टीम, तो संपूर्ण आधारित आहे बँकिंग या विषयावर. आणि FYBA लाही अगदी आपण FYBA च्या आमच्या सिलेबसवर सविस्तर भाष्य केलेलंच आहे, आणि आत्ताचा ज्वलंत जो विषय आहे या विषयावरही आपण सविस्तर भाष्य केलेलं आहे. परंतु FYBA ला आमच्याकडे एक बँकिंगचा एक विषय आहे, त्या विषयावर महाविद्यालयामध्ये आम्ही रुजू आहोत की डॉक्टर नलोडे हे अकलूजचेच, अकलूज महाविद्यालयामध्ये ज्या महाविद्यालयात सरांचं शिक्षण झालं त्याच महाविद्यालयामध्ये ते आज प्राध्यापक म्हणून काम करतात, आणि गेल्या वर्षी त्यांची त्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या HOD पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर लाळगे सुद्धा हे फलटणचेच आहेत, ज्या महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं त्याच महाविद्यालयात ते आज अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम पाहतात. डॉक्टर नलोडे जे आहेत, सुरुवातीचे पहिले जे 3 वर्ष जे आहेत हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर, त्यावेळेस सोलापूर विद्यापीठ होण्याच्या अगोदर हे जे महाविद्यालय आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये हे खूप मोठं महाविद्यालय होतं, आणि त्या महाविद्यालयामध्ये 3 वर्ष त्यांनी काम पाहिलं कॉमर्स फॅकल्टीमध्ये, कारण कॉमर्समध्ये सुद्धा अर्थशास्त्र हा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी अर्थशास्त्राचं ज्ञान देण्याचं काम करत होते. त्याचबरोबर आपल्याच गावामध्ये ज्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिक्षण पूर्ण केलं त्याच महाविद्यालयामध्ये त्यांना प्राध्यापकाची संधी मिळाली, मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. सोलापूरचं हिराचंद नेमचंद कॉलेज रिझाईन करून शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या महाविद्यालयामध्ये सर जॉईन झाले. सर BO सिलेबस, BO चे सदस्य आहेत, सिलेबस कमिटी जी आहे ते सिलेबस कमिटीमध्ये सदस्य आहेत, आणि सांगायला विद्यार्थ्यांना मला आनंद होतोय की सरांनी पाठीमागच्या 2 वर्षांमध्ये 5 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत. त्यांना हा प्रचंड अनुभव आहे. पूर्वीच्या ट्रॅडिशनल पद्धतीने प्रश्नपत्रिका तर सेट केलेल्याच आहेत, परंतु ह्याही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या प्रश्नपत्रिका सरांनी सेट केलेल्या आहेत. सरांचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय
चर्चा सत्रामध्ये 100 पेक्षा जास्त संशोधन पेपर पब्लिश झालेले आहेत. सर एमपीलचे गाईड आहेत, म्हणजे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात, त्यांच्याकडे विद्यार्थी मार्गदर्शन घेतात. एमपील एमपीलचे मास्टर ऑफ फिलॉसॉफी या संशोधन डिग्रीच्या अंतर्गत संशोधन डिग्रीचं मार्गदर्शन सर करतात. सरांनी PhD जे आहे ते छोटे जे व्यवसाय आहेत, छोटे उद्योग जे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या उद्योगावर त्यांनी सरांनी काम पाहिलेलं आहे. नवीन आर्थिक धोरण जे लागू झालं आहे कॅनोनंतर, त्याचा काय परिणाम झाला स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर, याच्यावर सविस्तर सरांचा अभ्यास आहे. ऍक्च्युअली सरांचा तोच विषय होता आजच्या मार्गदर्शनाचा. परंतु सरांना मी आज सकाळी रिक्वेस्ट केली की सरांना म्हटलं की सर परीक्षा 1-15 दिवसावर आहेत आणि एवढा थोडासा अवघड विषय आपण जर आपण जुलैमध्ये जर घेऊ शकलो परीक्षा झाल्यानंतर. सरांनी तत्काळ परमिशन दिली की ठीक आहे, तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न कसे असतील या विषयावर मी भाष्य करेन. धन्यवाद सर की आपलं काम खूप मोठं आहे आणि कमी वेळामध्ये आम्हाला तुम्ही शॉर्ट नोटीसवर होकार दिला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. जास्त वेळ घेता मी डॉक्टर अण्णासाहेब नलोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. जास्त फॉर्मॅलिटीज न बाळगता मी मुलांशी डायरेक्ट चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही पाठीमागे अनेक परीक्षा दिल्या असतील, त्याच्यामध्ये थ्योरिटिकल प्रश्न जे आहेत जास्त असायचे आणि सर्वसाधारणपणे 5-10% प्रश्न जे आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असायचे. परंतु COVID-19 परिणाम म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये आपण आमच्या तर महाविद्यालयामध्ये लक्षात येईल 3री परीक्षा जे आहेत ऑनलाईन पद्धतीने आम्ही आता घेतोय आणि तुम्हालाही ऑनलाईन परीक्षाला सामोरं जावं लागणार आहे. ऑनलाईन एक्झामचा प्रश्न तयार करत असताना पेपर सेटलच्या मनामध्ये काही प्रश्न असतात लक्षात घ्या, ते म्हणजे तुमचा थोरटिकल अभ्यास पूर्णपणे झालेला आहे आणि मला निश्चित खात्री लक्षात येईल तुमचा थोरटिकल अभ्यास पूर्णपणे झालेला असेल. बँकिंग हा पेपर अत्यंत सोपा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये बँक म्हणजे काय, बँकेचे कार्य कोणते आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँकेची संबंधित सहकारी बँक असतील, नाबार्ड असेल, विभागीय कमी बँक असतील, अग्रेड बँक योजना असेल, त्याच्यानंतर वित्तीय बाजारपेठेमध्ये वित्तीय बाजार म्हणजे काय, वित्तीय बाजाराचे प्रकार कोणते आहेत, त्याच्यानंतर भारतीय नाणे बाजार कसा आहे, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत सिलेबस आपला आहे सॉरी, त्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते कसे विचारले जातात त्या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करतोय. सर्वप्रथम लक्षात घ्या, तुम्हाला व्यापारी बँकेची कार्य माहित आहे. व्यापारी बँकेच्या कार्याचं प्रामुख्याने 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं, एक म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. दुय्यम कार्याचं पुन्हा 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं, एक म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि दुसरं सेवा कार्य. प्रश्न कसे विचारले जातात लक्षात घ्या, एखाद्या तुम्हाला कार्य 2-3 सॉरी 4 कार्य दिले जातील आणि त्याच्यापैकी हे कार्य कोणतं ते ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ लक्षात घ्या, व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य कोणते आहे, तर ठेवी स्वीकारणं, समाजातील लोकांचं ठेवी स्वीकारण्याचं काम प्रामुख्याने व्यापारी बँकांच्या माध्यमातून केलं जातं. दुसरं महत्वाचं कार्य जे आहे ते म्हणजे कर्ज देणं. व्यापारी बँका समाजातील लोकांना कर्ज देण्याचं काम करतात, शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, त्यांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी बँका दुसरे अत्यंत महत्वाचं काम करतात आणि ते म्हणजे कर्ज देणं. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं कार्य आपल्याला सांगता येतात ते म्हणजे हुंडी वटवणं. हुंडी म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे, जर कोण विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीनंतर परत करण्याविषयी दिलेलं लेखी वचन त्याला आपण म्हणतो हुंडी. आणि ही हुंडी वटवण्याचं काम प्रामुख्याने व्यापारी बँकांच्या माध्यमातून केलं जात. त्याच्यानंतर पतपैशाची निर्मिती करणं हे व्यापारी बँकांचं एक अत्यंत महत्वाचं काम आहे लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये विधिग्राह्य 2 प्रकारचा पैसा असतो, एक म्हणजे विधिग्राह्य पैसा आणि दुसरा पत पैसा, ज्या पैशाला कायद्याची मान्यता असते, देवीघेवीसाठी जो पैसा स्वीकारणं बंधनकारक असतं त्या पैशाला विधिग्राह्य पैसा असं म्हटलं जात. आणि दुसरा महत्वाचा पैसा असतो त्याला काय म्हटलं जातं, पत पैसा. व्यापारी बँका ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या 2 प्रमुख कार्यातून ज्या दुय्यम पैशाची निर्मिती करतात पैसा असं म्हटलं जात. तर प्रति पैशाची निर्मिती करणं हे सुद्धा व्यापारी बँकांचं एक अत्यंत महत्वाचं प्राथमिक कार्य असलेलं आपल्याला दिसून येत. म्हणजे तुम्हाला
हे चार प्राथमिक कार्य लक्षात ठेवायचं आणि आणखी दुसरे प्रतिनिधी कार्य असतील किंवा काही सेवाकार्य असतील ओळखण्यासाठी एखाद प्रश्न विचारले त्यांचे खालीलपैकी त्यांचे व्यापार बँकेचं प्राथमिक कार्य आहे किंवा दुय्यम कार्य आहे प्राथमिक दुय्यम कार्यामध्ये प्रतिनिधी कार्य आहे किंवा सेवाकार्य आहे अशा प्रकारचं अगदी तुला प्रश्न ज्याचे कंपनी विचारले जाते. प्रतिनिधी कार्य याचा अर्थ लक्षात घ्या आपल्या खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून व्यापारी बँका जी काही कामं करतात त्यांना प्रतिनिधी कार्य असं म्हटलं जातं. खातेदारांच्या वतीनं येण्या असणारी रक्कम वसूल करणं किंवा खातेदारांच्या वतीनं देण्या असणारी रक्कम देणं त्या संदर्भात जी काही कामं असते लक्षात घ्या किंवा विश्वस्त म्हणून काम करायचं खातेदाराच्या वतीनं व्यापारी बँका खातेदाराचे विश्वस्त म्हणून काम करतात असे खाते प्रति व्यापार बँकेचा व्यापार बँक आपल्या खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून जी काम करतात त्याला प्रतिनिधी कार्य असं म्हटलं जातं. व्यापार बँका काही सेवा कार्य जे आहेत आपल्या ग्राहकांना आपण उपयुक्त पडावा या अनुषंगाने व्यापार बँका काही काम करतात. उदाहरणार्थ सुरक्षित खाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची असेल किंवा विदेशी व्यापाराला मदत करायची असेल प्रवासी चेक द्यायचे असतील अशा प्रकारची जी काही कार्य आहेत लक्षात घ्या त्यांना आपण म्हणतो सेवा कार्य. तर प्राथमिक कार्य कोणते आहेत दुय्यम कार्य कोणते आहेत आणि सेवा कार्य कोणते तर ते ओळखण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जास्त प्रमुखपणे विचारला जाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न आहेत लक्षात घ्या. उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणं हे व्यापार बँकांचं प्राथमिक कार्य आणि या प्राथमिक कार्यामध्ये पुन्हा काही प्रश्न जे आहेत ते प्रमुखपणे निर्माण होतात. समाजातील लोकांचे ठेवी स्वीकारण्याचं काम प्रमुखपणे व्यापार बँकांच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा ठेवींचे चार पाच प्रकार असतात चालू ठेवी बचत ठेवी मुदत ठेवी आवर्तक ठेवी आणि इतर ठेवी. प्रत्येक ठेवीचं काय वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या. चालू ठेवी चालू खात्यावरती स्वीकारल्या जातात आणि चालू ठेवीचे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठेवी दिवसातून किती वेळेस ठेवता येतात आणि किती वेळेस काढता येतात. रक्कम ठेवण्यावरती आणि रक्कम काढण्यावरती कोणत्याही प्रकारची मर्यादा चालू खात्यामध्ये नसते. अशा ज्या काही ठेवी असतात त्याला चालू ठेवी असं म्हटलं जातं. आणि या ठेवीचे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या या ठेवीवरती व्यापारी बँका अत्यंत कमी व्याजदर देतात किंवा नाममात्र व्याजदर देतात. काही किंवा काही व्यापारी बँका या ठेवीवरती व्याज देत नाही लक्षात घ्या कारण या ठेवीमध्ये जी काही रक्कम आहे ती व्यापार बँकांना कर्ज देण्यासाठी उपयुक्त पडत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं चालू ठेवीवरील व्याजाचा दर हा प्रमुखपणे अत्यंत इतर ठेवीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असतो किंवा नाममात्र असतो किंवा काही व्यापार बँका देत नाही. दुसरी महत्वाची ठेवी जी आहे ती म्हणजे बचत ठेव. समाजातील मध्यमवर्गीय लोकांना बचतीची सवय लागावी आणि त्याच्या माध्यमातून व्यापार बँकांना निधी उपलब्ध व्हावा त्या अनुषंगानं व्यापार बँका बचत ठेवी स्वीकारण्याचं काम करतात. या ठेवीचं परिपूर्ण अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या बचत ठेवीवरती आपल्याला मोठी रक्कम जी आहे ती प्रमुखपणे ठेवता येत नाही. त्याच पद्धतीने रक्कम ज्या पद्धतीने ठेवण्यावरती मर्यादा असते अगदी त्याच पद्धतीने रक्कम काढण्यावरती सुद्धा मर्यादा असते. सर्वसाधारणपणे लक्षात घ्या आठवड्यामधून आपल्याला 2 ट्रान्झॅक्शन द्यायचे नियमानुसार. ज्यावेळेस आपण व्यापार बँकेमध्ये खातं ओपन करतो आपल्याला माहिती असत नाही की ज्यावेळेस आपण व्यापार बँकेमध्ये बचत खातं ओपन करतो त्यावेळेस आपण आणि बँक यांच्यामध्ये एक प्रकारचा करार झालेला असतो आणि या करानुसार फक्त बचत खात्यावरती आपल्याला आठवड्यामधून 2 ट्रान्झॅक्शन करता येतात. आता तुम्ही म्हणाल की अलीकडच्या कालावधीमध्ये आम्ही तर व्यापार बँकेची व्यवहार करतो त्यावेळेस आम्ही अनेक ट्रान्झॅक्शन करतो. अलीकडच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या बँका बँकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी बँका आपल्याला अडिशनल सेवा द्यायचे जे आपण बचत खात्यावरती सुद्धा अनेक ट्रान्झॅक्शन द्यायची कंपनी अलीकडच्या कालावधीमध्ये करतोय. परंतु नियमानुसार लक्षात घ्या आपल्याला या बचत खात्यावरती मोठे ट्रान्झॅक्शन असते मोठी रक्कम ठेवता येत नाही मोठी रक्कम काढता येत नाही किंवा आठवड्यामधून जास्त ट्रान्झॅक्शन घ्यायचं ते करता येत नाही. हे मात्र काही स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून आणि कच्च्या कालावधीमध्ये वापर देतात तो भाग वेगळा लक्षात घ्या ते नियमाला जवळ नाही. त्यामुळं बचत ठेवीचं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या या ठेवीवरती मोठी रक्कम ठेवता येत नाही आणि आपल्याला रक्कम मोठी रक्कम जी आहे ते काढता येते आठवड्यामधून फक्त 2 ट्रान्झॅक्शन जे आहे ते प्रमुखपणे करता येतात आणि या ठेवीवरती जो व्याजाचा दर जो असतो तो पण कमीच असतो
पण इथे एक मात्र लक्षात ठेवायचं की तो चालू ठेवीवरील व्याजदरापेक्षा बचत ठेवीवरील व्याजदर निश्चितच. त्याच्यानंतर तिसरं महत्वाची ठेव आपल्याला सांगता येतात ते म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेव म्हणजे काय लक्षात घ्या, विशिष्ट विशिष्ट व्याजदरानं विशिष्ट कालखंडासाठी ठेवली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो मुदत ठेव. आणि मुदत ठेवीवरील जो व्याजाचा दर असतो तो मुदतीचा कालावधी किती आहे, मुदतीचा कालावधी किती आहे याच्यावरती तो अवलंबून असतो. मुदत ठेवीचा कालावधी जास्त असेल तर सर्वसाधारणपणे व्याजाचा दर मुदत ठेवीवरील व्याजाचा दर कसा असतो जास्त असतो, आणि मुदत ठेवीचा कालावधी कमी असेल तर निश्चितच लक्षात घ्या व्याजाचा दर हा कमी असतो. मुदती अगोदर ही रक्कम द्यायची प्रमुखपणे मिळत नाही तुम्हाला पाहिजे, तुम्ही अभ्यासलेल्या लक्षात घ्या पाहिजे असेल तुम्हाला त्याच्यावरती 70% रक्कमेपर्यंत कर्ज मिळू शकतं. त्याच्यावरती व्याजापेक्षा 2% व्याजानं व्याजदर जास्त कर्ज वगैरे घेता येतं. आणि तुम्हाला जर रक्कम पाहिजे असेल तर सर्वसाधारणपणे सामान्य व्याजदर याचा अर्थ बचत ठेवीवर जो काही व्याजदर असेल तो तुम्हाला दिला जातो त्याला आपण काय म्हणतो मुदत ठेव. एकदा ठेवली जाते लक्षात घ्या आणि ती विशिष्ट कालावधीसाठी असते. हे या मुदत ठेवीचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आवर्तक ठेव म्हणजे काय तर विशिष्ट रक्कम विशिष्ट व्याजदराने विशिष्ट हप्त्यानं विशिष्ट मुदतीसाठी ठेवली जात असेल तर त्याला आवर्तक ठेव असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ प्रति महिन्याला 2000 रुपये 8-7% व्याजदरानं 10 वर्षे 5 वर्षासाठी ठेवली जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण आवर्तक ठेव असं म्हणतो. तर आवर्तक ठेवी ठेव आणि मुदत ठेव याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे. आवर्तक ठेवीमध्ये आपण काय करतो रक्कम जर प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला टप्प्याटप्प्यानं भरत जातो निश्चित काळासाठी कालावधीसाठी ठेवतो. आणि मुदत ठेवीमध्ये मात्र एकदाच रक्कम भरतो निश्चित कालावधीसाठी. आणि बाकीचे मग वैशिष्ट्य जे आहेत ही रक्कम मुदतीच्या अगोदर मिळत नाही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ते सर्व अभ्यास करायला सांगाय. आणि इतर ठेवी एक प्रकारचा मुदत ठेवीचाच भाग असतो तरी आकर्षक नाव दिलं जातं. समाजातील लोकांच्या ठेवी आकर्षित करण्यासाठी एक विशिष्ट नाव देऊन या ठेवी गोळा करण्याचं काम प्रामुख्याने दाता बँकांच्या माध्यमातून केलं जातं. एक आकर्षक नाव देतो उदाहरण शुभमंगल बचत योजना शुभमंगल योजना किंवा दाम दुप्पट योजना गणपती योजना अशा प्रकारच्या योजना म्हणून लक्षात घ्या. तो पण एक मुदत ठेवीचाच भाग असतो. सांगायचा फरक काय लक्षात घ्या व्यापार बँक ठेवी स्वीकारणं हे व्यापार बँकाचं एक अत्यंत महत्वाचं कार्य आहे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की काही वैशिष्ट्य दिले जातील तर यापैकी कोणती ठेव आहे ते ओळखा. 4 ठेवीचे प्रकार सांगितले जातील बचत ठेव आहे चालू ठेव आहे आवर्तक ठेव आहे की मुदत ठेव आहे. तुम्ही ते वैशिष्ट्य विचारात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी टिक मार्क करणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं कार्य जे आहे ते म्हणजे कर्ज देणं. समाजातील कर्ज देणं हे व्यापार बँकांचं लक्षात घ्या प्राथमिक कार्य आहे लक्षात राहू द्या अगोदर. आणि कर्जाचं पुन्हा 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे कर्ज दुसरं रोख कर्ज आणि अधिकर्ष किंवा जादा उच्च सवलत. यापैकी कोणतं कर्ज आहे तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्या पद्धतीने ते कर्ज आहे कॅश लोन आहे की अधिकर्ष सवलत आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि तुम्हाला हे जर ओळखायचं असेल तर तुम्हाला तिन्ही कर्जाचे प्रकार जे आहेत तिन्ही कर्जाचे प्रकार चांगल्या पद्धतीने माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या प्रश्नपत्रिका काढत असताना तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत तुम्हाला चकवण्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात नाही. तुम्हाला सर्व माहित आहे असं गृहित धरून प्रॉम्प्टने जो कोणी पेपर सेंटर असेल त्याच्याकडून प्रश्न काढले जातो. तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या कॅश लोन म्हणजे काय. कॅश लोन रोख कर्ज नावामध्ये जरी रोख कर्ज रोख हा शब्द असला तरी हे कर्ज रोख स्वरूपात दिलं जात नाही लक्षात घ्या. तुम्हाला व्यापार बँका कर्ज मंजूर करत असताना ते कर्ज सहित संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा केल्या जातात. आणि तुम्ही खात्यामधून रक्कम काढली की या कर्जावरील व्याजाचा दर तरी व्याजाच्या आकारणी जे लगेच लागू केली जाते. तुम्ही खात्यामध्ये रक्कम भरली की व्याज आकारणी जे आहे ते प्रमुखपणे त्या ठिकाणी बंद केलं जातं. याला रोख कर्ज असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही व्यापार बँकेकडून कर्ज काढली की त्या तुमच्या ती रक्कम व्यापार बँका तुमच्या खात्यावरती जमा करतात
आणि जर खात्यामधून जर तुम्ही रक्कम काढून घेतली तर त्या ठिकाणी व्याजाचे आकारणी होते. खात्यामध्ये तुम्ही रक्कम भरली की व्याज आकारणी त्या ठिकाणी केली जात नाही. हा रोख कर्जाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर कर्ज लोन या प्रकारामध्ये काय होतं, व्यापारी बँका तुम्हाला जे काही कर्जाची रक्कम मंजूर झालेली असते ती सर्व रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि तुम्ही खात्यामध्ये रक्कम उचला अगर उचलू नका. तुमचे व्याजाचे आकारणी जे आहे ते कंपनी व्यापार बँकेच्या माध्यमातून सर्व चालू राहते. तुमची रक्कम उचलल्यानंतर उचलू नका, व्यापार बँकेला त्याचं देणं आणि काही घेणं असत नाही. त्याला काय म्हटलं जातं, कर्ज. आणि तिसरा म्हणजे अधिक असते किंवा जादा उचल सवलत. जादा उचल सवलतचं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, ते कर्ज ज्या कर्जदाराच व्यापारी बँकेमध्ये चालू खात आहे. लक्षात राहू द्या, जादा उचल सवलत या प्रकारचं कर्ज फक्त अशाच कर्जदाराला दिलं जात की ज्या कर्जदाराच व्यापार बँकेमध्ये चालू खात आहे. लक्षात घ्या, माझ्या खात्यामध्ये माझं व्यापार बँकेमध्ये चालू खात आहे, तुम्हाला विशिष्ट रकमेपर्यंत कर्ज रकमेची मर्यादा, कर्ज रकमेची उचल करण्यासाठी मला व्यापार बँकेकडे मर्यादा घालून दिल्या. त्या मर्यादेमध्ये राहून मी माझ्या खात्यामधून रक्कम द्या, खात्यामध्ये पॅन नसताना खात्यामध्ये रक्कम द्यायची कंपनी उचलू शकतो. उदाहरणार्थ माझ्या खात्यामध्ये समजा 10,000 असतात आणि मला व्यापार बँकेने 1,00,000 रुपये कर्ज रकमेची उचल करण्यासाठी परमिशन दिली असेल तर मी 50,000 रुपये 90,000 रुपये माझ्या खात्यामध्ये किती 10,000 आहेत लक्षात घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जी काही रक्कम उचलतो त्याला ती कर्ज स्वरूपात असते लक्षात घ्या. आणि या ती रक्कम खात्यामधून उचलते की व्याजाच्या आकारणी त्या ठिकाणी चालू होते आणि खात्यामध्ये रक्कम जमा केले की व्याज आकारणी जे प्रमुखपणे बंद होते. अशा प्रकारे लक्षात घ्या कर्ज. त्याच्यानंतर कर्जाचा प्रकार ओळखा म्हणून एखादा प्रश्न विचारला जाईल की तुमचा प्रकार बर तो प्रमुखपणे कोणता आहे तो ओळखा म्हणून विचारला जाईल. त्याच्यानंतर व्यापार बँकाचं प्राथमिक कार्य कोणतं, प्रतिनिधी कार्य कोणतं आणि सेवा कार्य कोणतं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत लक्षात घ्या व्यापार बँका या चॅप्टरवरती प्रमुखपणे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बँकिंगची तत्व जे लक्षात घ्या, बँकिंगची तत्व सर्वसाधारणपणे बँक व्यवसायाचा विकास आपल्याला घडवून आणायचा असेल तर संबंधित बँक मॅनेजरला 3 बँकेच्या तत्वाचं पालन करणं गरजेचं असतं. आणि ते 3 तत्व म्हणजे सुरक्षिततेचं तत्व, लाभतेचं तत्व आणि रोखतेचं तत्व. या 3 तत्वाचं एखादी बँक काटेकोरपणे पालन करत असेल तर निश्चितच लक्षात घ्या संबंधित बँकिंग व्यवसायाच्या संबंधित बँकेच्या विकासाला चालना मिळू शकते. परंतु एखादी बँक किंवा बँक मॅनेजर या 3 तत्वापैकी एखाद्या तरी तत्वापैकी दुर्लक्ष केलं तर संबंधित बँकेच्या विकासावरती निश्चितच लक्ष द्या, नजीकच्या कालावधीमध्ये प्रतिकूल परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. रोखतेचं तत्व म्हणजे काय, सुरक्षिततेचं तत्व म्हणजे काय आणि लाभतेचं तत्व म्हणजे काय, तुम्ही डिटेल्स मध्ये पाहिलेलं असेल तर तुम्हाला हे तत्व कोणतं आहे, रोखतेचं तत्व आहे की लाभतेचं तत्व आहे की सुरक्षिततेचं तत्व आहे या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये ई बँकिंगचे आहे. ई बँकिंगचा अर्थ लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग, ई फॉर इलेक्ट्रॉनिक्स. तर कोड फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स आपल्याच्या माध्यमातून जी काही बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जाते त्याला आपण काय म्हणतो, ई बँक असं म्हणतो. त्याचप्रमाणे लक्षात घ्या एटीएम सर्वांक फॉर्म काय, ऍक्टिवेटर टेलर अनेक लोक असतात लक्षात घ्या. एटीएम एनी टाइम मनी अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला जातो लक्षात घ्या. एनी टाइम मनी हा एटीएमचा कोड फॉर्म म्हणून येणार. ATM ऍटोमेटेड टेलर, ऍटोमेटेड टेलर मशीन त्याचा लॉंग फॉर्म आहे. एटीएम म्हणजे काय, डेबिट कार्ड म्हणजे काय आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे अनेक लोक एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये फरक करत नाहीत. तो क्रेडिट कार्ड म्हणजे काय, सर्व क्रेडिट कार्डला एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड सुद्धा लोक म्हणतात लक्षात घ्या. परंतु या 3 कार्डामध्ये एक महत्वाचा फरक आहे आणि तो आपल्याला माहित करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. एटीएम कार्डच्या माध्यमातून आपल्याला बँकेची ट्रान्झॅक्शन करता येतं, आपल्या खात्यामध्ये रक्कम द्यायची प्रमुखपणे काढता येते, खात्यामध्ये रक्कम द्यायची प्रमुख
भरता येते, एका ठिकाणावर सिलेक्ट करू शकतात आणि पाठवता येते एटीएम या कार्डच्या माध्यमातून. एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला वस्तू आणि सेवांची खरेदी करता येत नाही, लक्षात घ्या. अनेक लोक एटीएम कार्डच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची खरेदी करतात, तुम्ही पाहिले असेल, लक्षात घ्या. परंतु ते एटीएम नुसते एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्ही वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकत नाही. तुम्ही म्हणा की आम्ही आमच्याकडे एटीएम कार्ड आहे आणि आम्ही मार्केटमध्ये पेट्रोल पेट्रोल भरतो, मॉलमध्ये गेल्यानंतर त्याचं बिल द्यायचं, एटीएम कार्डच्या माध्यमातून चेक करतो, किती आहे, लक्षात घ्या. ते तुमच्याकडे जे कार्ड असेल त्याच्यामध्ये एटीएम कम डेबिट कार्ड असतात, त्याच्यावरती उल्लेख असेल, म्हणजे ते एटीएम कार्डचं पण काम करतं आणि डेबिट कार्डचं पण काम करतं. तुमच्याकडे जर डेबिट कार्ड असेल तर तुम्ही वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकता. फक्त एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्ही वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकत नाही. एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्ही फक्त बँकेची व्यवहार करू शकता आणि एटीएम कम डेबिट असेल, म्हणजे ते डेबिट कार्ड एटीएम मध्ये तर नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये व्यापार बँका काय करतात, दोन्ही काम दोन्ही कार्ड देतात, इकडे देतात एटीएम कम डेबिट कार्ड. डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रक्कम असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन उत्पादन सेवा खरेदी करू शकता. हा एक अत्यंत महत्वाचा एटीएम आणि डेबिट कार्ड मधला फरक आहे. आणि तिसरं महत्वाचं कार्ड जे आहे ते म्हणजे क्रेडिट कार्ड. बँकेनं ग्राहकांना विशिष्ट मर्यादेपर्यंत कर्ज रकमेची उचल करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं जे काही पत्र असतं किंवा जे काही कार्ड असतं त्याला क्रेडिट कार्ड असं म्हटलं जातं. तर हे क्रेडिट कार्ड आणि पुन्हा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड मध्ये काय फरक आहे, तर डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकता, परंतु त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स असणं गरजेचं असतं. आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकता, कर्ज उचलू शकता तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स नसता तरी. हा महत्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे क्रेडिट कार्डला प्लॅस्टिक मनी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे क्रेडिट कार्ड तुम्हाला एका स्टेटमेंट दिलं जाईल, हे क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, की तुमचं एटीएम आहे, हे ओळखण्यासाठी तुम्हाला एखादा प्रश्न जे आहे ते प्रमुखपणे विचारला जाऊ शकतो. बँकिंगचा आढावा घेत असताना, लक्षात घ्या, बँकिंगचा आढावा घेत असताना आपल्याकडे सहकारी बँका असतील. सहकारी बँकामध्ये सर्वसाधारण आपल्याला लक्षात घ्या, आपल्याकडे त्रिस्तरीय सहकारी बँकेची रचना आहे. म्हणजे प्राथमिक प्राथमिक स्तरावरती प्राथमिक सहकारी संस्था असते, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल आणि राज्यस्तरावरती राज्य सहकारी बँक असेल. तर सहकारी क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करण्याची गोष्ट सहकारी बँक कोणती असते, तर लक्षात घ्या, राज्य सहकारी बँक ही सहकारी स्तरावरती एक सहकार संस्था म्हणून त्या ठिकाणी काम करत असते. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, प्राथमिक सहकारी वित्तपुरवठा किंवा ही त्रिस्तरीय कशा प्रकारचे, खाली कोण असतं, मध्ये कोण असतं, वरती कोण असतं, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न जे आहेत ते कंपनी या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने नाबार्ड जे आहेत, नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, कृषी आणि ग्रामीण वित्तपुरवठा करण्याच्या संदर्भात लक्षात घ्या, नाबार्ड ही शिखर संस्था आहे. सहकार संस्थांमध्ये शिखर बँक कोणत्या आहेत, तर राज्य सहकारी बँक लक्षात घ्या. आणि कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये शिखर बँक शिखर संस्था कोणत्या आहेत, तर ती म्हणजे नाबार्ड, लक्षात घ्या, नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. या बँक 12 जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना जी आहे ती प्रमुखपणे झालेली आपल्याला दिसून येते. आणि नाबार्ड शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं काम करते. या बँकेची स्थापना केव्हा झाली आणि ग्रामीण आणि शेती विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून एक शिखर संस्था आहे, ते पण लक्षात राहू द्या. 12 जुलै 1982 आणि शिखर संस्था शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं. नाबार्डच्या संदर्भात एक लक्षात घ्या की नाबार्ड जे आहे डायरेक्ट प्रत्यक्ष वित्तपुरवठा कोणालाही करत नाही, लक्षात घ्या. जे लाभार्थी आणि नाबार्ड यांच्यामध्ये मध्ये साखळे असते. नाबार्ड शेती विकासाला चालना देते परंतु शेतकऱ्याला कर्ज देत नाही, लक्षात राहू द्या. नाबार्ड जे आहे लक्षात घ्या, तुमचं राज्य सहकारी बँक असतील किंवा व्यापार बँक असतील, राष्ट्रीयकृत व्यापार बँक असतील, खाजगी व्यापार बँक असतील, त्यांना नाबार्डच्या माध्यमातून निधी येईल. आणि त्याच्या माध्यमातून लक्षात घ्या, नाबार्डच्या माध्यमातून आलेल्या निधी खाली
शेतकऱ्याकडे जाईल, तो ग्रामीण विकासाला मिळेल. नाबार्ड आणि लाभार्थी यांच्यामध्ये प्रत्यक्ष अशा प्रकारचे कोणते प्रकारचे संबंध असत नाही. लक्षात राहणार, नाबार्ड अप्रत्यक्ष कर्ज पुरवठा करण्याचं काम प्रामुख्याने शेतीशी आणि ग्रामीण विकासाला करत असते. अशा पद्धतीने लक्षात घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि द्विताची सल्लेत असणाऱ्या सात व्यापार बँकेचं राष्ट्रीयकरण 1955 मध्ये जे प्रमुख झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने 1969 मध्ये 14 व्यापार बँकांचं राष्ट्रीयकरण जे सर्वसाधारणपणे ज्या व्यापार बँकांचे निकष त्यावेळेस कोणता होता ते पण लक्षात राहू द्या. ज्या व्यापार बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहेत अशा 14 व्यापार बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे 1980 मध्ये पुन्हा 6 व्यापार बँकांचं राष्ट्रीयकरण जे प्रमुख झालेलं आपल्याला दिसून येतं. ज्या व्यापार बँकांच्या ठेवी 200 कोटी रुपयापेक्षा जास्त आहेत अशा 6 व्यापार बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. बँकिंग क्षेत्रामध्ये काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत लक्षात घ्या. किंवा जर आपण 1969 मध्ये लीड बँक स्कीम योजना अग्रणी बँक एका जिल्ह्यापुरती एक बँक आणि ती त्या जिल्ह्यातील शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल त्यांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ती बँक जे आहे ती प्रमुखपणे काम करेल. तर या बँकेची स्थापना जी आहे ती प्रमुखपणे 1969 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीचा औचित्य साधून लक्षात घ्या. 2 ऑक्टोबर 1975 रोजी विभागीय ग्रामीण बँकांची स्थापना जी आहे ती प्रमुखपणे झालेली आपल्याला दिसून येते. जे बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या काही ठळक घडामोडी ज्या आहेत घडलेल्या आहेत त्याचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. विभागीय ग्रामीण बँकांची स्थापना केव्हा झाली, अग्रणी बँकेची स्थापना केव्हा झाली, नाबार्ड स्थापना जी आहे ती केव्हा झाली, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत कंपनी विचारले जाते. त्याच्यानंतर महत्वाचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही लक्षात ठेवायचं देशाची मध्यवर्ती बँक आहे. जगामध्ये लक्षात प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक जे असावा अशा प्रकारचा दृष्टिकोन जे झालेला दिसून येतो. आज जर तुम्ही बघितला तर जगातील सर्वच देशामध्ये एक मध्यवर्ती बँक जी आहे ती कंपनी काम करत असलेली आपल्याला दिसून येते. तुम्ही जर बघितलं लक्षात घ्या तर 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंड जी आहे ती जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक आहे आणि तिचं इंग्लंड या देशामधली बँक होती आणि तिचं नाव होतं बँक ऑफ इंग्लंड आणि तिची स्थापना जी आहे ती कंपनी 1694 बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. आणि बँकिंग व्यवसायाच्या विकासाला चालना देण्याचं दृष्टिकोन लक्षात घ्या. आणि अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल त्यांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पण देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी अशा प्रकारचा शिफारस जे आहे या शिफारसीनुसार शिफारस केली होती. त्याचा परिणाम म्हणून लक्षात घ्या 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारतामध्ये सुद्धा भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी आणि बँकिंग व्यवस्थेला योग्य प्रकारची दिशा देण्यासाठी एक बँक असावी अशा प्रकारची शिफारस केलेली होती. त्याचा त्याच्यावरती विचार विनिमय होऊन लक्षात घ्या. 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आणि भारताच्या मध्यवर्ती बँकेचं नाव काय लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1 एप्रिल 1935 लक्षात ठेवायचं. सुरुवातीला ही बँक जी आहे ती खाजगी भागधारकांच्या मालकीची होते, खाजगी भागधारकांच्या मालकीची होते. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ती अत्यंत महत्वाची बँक आहे आणि ही बँक देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी लक्षात घ्या त्याचं योगदान खूप मोठं होतं. आणि ही बँक खाजगी भागधारकांच्या मालकीचा चुकीचा आहे गरजेचं होतं. आपण 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण जे आहे ते प्रमुखपणे केलं. लक्षात राहू तारीख 1 जानेवारी 1949. मग तो 2 तारखा लक्षात ठेवायच्या, 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, 1 जानेवारी 1949
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राष्ट्रीयकरण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे कोणती कामं करते, तर जगामध्ये ज्या ज्या मध्यवर्ती बँका काम करतात अगदी त्याच प्रकारची सर्व काम आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ चलनाची निर्मिती करणं, आपल्याकडं 2 रुपयाची नोट आणि त्यापुढे सर्व प्रकारच्या कागदी नोटांची निर्मिती कोण करतात, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, त्याची मध्यवर्ती बँक आहे. त्यामुळे 2 रुपयाची नोट आणि त्यापुढे सर्व प्रकारच्या नोटा यांची निर्मिती जी आहे प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कारण चलनाची चलन निर्मितीची मक्तेदारी जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. त्यामुळे चलनाची निर्मिती कोण करतो म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या देशाची संदर्भात. आणि 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारच्या चलनाची निर्मिती जी आहे केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्या माध्यमातून होत असलेली आपल्याला दिसून येते. चलनामध्ये एकसारखेपणा असावं, चलन पुरवठ्यावरती नियंत्रण असावं, देशातील लोकांचा चलनावरती विश्वास बसावा. तुम्ही अभ्यासलेला असेल लक्षात, तर चलनाची निर्मिती करणं, त्याच पद्धतीने सरकारची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक अत्यंत महत्वाचं काम करत असलेली आपल्याला दिसून. सरकारची बँक म्हणजे व्यापार बँका आपल्या देशातील लोकांसाठी जी काम करते तशाच प्रकारची काम देशातील सरकारसाठी कोण काम करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. सरकारला सरकारची जागा रक्कम सांभाळायचं, सरकारला कर्ज पाहिजे त्यांना मार्गदर्शन करायचं, अशा प्रकारची जी काही काम असते ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून होत असलेली. व्यापार बँकांची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. ठेवीदारांसाठी जी काम करतात तशा प्रकारची सर्व काम बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. लक्षात, व्यापार बँकांचा जो काही अतिरिक्त निधी असेल ते सांभाळायचा, व्यापार बँक अडचणी असतील तर कर्ज द्यायचं, तुम्ही डिटेल्स मध्ये अभ्यासलेल्या लक्षात घ्या. तर पैशाचं नियंत्रण करणं, तुम्हाला पाठिंबा सांगितले की पैशाची निर्मिती करणं हे कोणाचं काम आहे, व्यापार बँकेचं, आणि ते कोणतं काम आहे प्राथमिक कार्य. परंतु पैशावरती नियंत्रण प्रस्थापित करणं हे कोणाचं काम आहे, देशाच्या मध्यवर्ती बँकेचं काम आहे. लक्षात, अर्थव्यवस्थेमध्ये गरजेचा पैशाचा पोटा झाला पाहिजे, गरजेपेक्षा पैशाचा पोटा जास्त झाला तर त्याचा देशाच्या आर्थिक विकासावरती प्रतिकूल परिणाम होतो. गरजेपेक्षा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पोटा कमी झाला त्याचा पण देशाच्या आर्थिक विकासावरती प्रतिकूल परिणाम होतो. त्या दृष्टीकोनातून गरजे इतका पैशाचा पोटा करण्याचं काम देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केले जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने विनिमय दर स्थिर ठेवणं, एका चलनाची दुसऱ्या चलनामध्ये व्यक्त केलेली किंमत म्हणजे विनिमय दर. एका चलनाची दुसऱ्या चलनामध्ये व्यक्त केलेली किंमत म्हणजे विनिमय दर. उदाहरणार्थ 1 डॉलर बरोबर 70 रुपये 75 रुपये जे काय असेल त्याला आपण काय म्हणतो विनिमय दर. आणि हा विनिमय दर वाढत असेल किंवा कमी होत असेल, आपल्या देशातील चलनाचं मूल्य विदेशी चलनाच्या संदर्भात वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याचा देशाच्या आर्थिक विकासावरती आयात निर्यातीवरती अनुकूल प्रतिकूल परिणाम होत असतो. लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात विनिमय दरामध्ये बदल घडून येत असेल तर त्याचा देशाच्या आर्थिक विकासावरती प्रतिकूल अशा प्रकारचाच परिणाम होतो. आणि तो टाळण्यासाठी विनिमय दरामध्ये स्थिरता प्रस्थापित करणं गरजेचं असतं. आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कंपनी काम करत असते. अशा पद्धतीने सगळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कामं तुम्हाला अभ्यासलेले असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला कोणते काम कसं आहे, हे काम कोण करतं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सर्वसाधारणपणे या युनिटवरती विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर महत्वाचा मॉनिटरी पॉलिसी जे आहेत चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरण लक्षात घ्या, चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचं काम प्रामुख्याने कोण करतं तर देशाची मध्यवर्ती बँक करते. चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचं काम प्रामुख्याने देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून करतात. चलनविषयक धोरण म्हणजे काय, तर काही निश्चित उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतून अर्थव्यवस्थेमध्ये विधिग्राह्य पैसा आणि पत पैसा यांचा पुरवठ्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं, त्याला चलनविषयक धोरण असं म्हटलं जातं.
उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून चलन पुरवठ्यावरती नियंत्रण स्थापित करण्याचं जे काही काम केलं जातं त्याला चलनविषयक धोरण असे म्हटलं. काही निश्चित उद्दिष्ट कोणते असतात? तर देशाचा जलदगतीनं आर्थिक विकास साध्य करणं, विनिमय दरामध्ये स्थिरता प्रस्थापित करणं, विनिमय दरामध्ये स्थिरता प्रस्थापित करणं, हाऊ टू अचीव अँड मेंटेन द लेवल ऑफ इकॉनॉमी ग्रोथ. त्याच्यानंतर प्राइस स्टॅबिलिटी, किंमत स्थिरता जी आहे ती काही आर्थिक स्थैर्य म्हणजे उत्पन्न सेवांच्या किमती वाढत असतील आणि प्रमुखांच्या उत्पन्न सेवांच्या किमती कमी होत असतील तर त्या नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा देशाची मध्यवर्ती बँक जे प्रमुखपणे काम करत असते आणि पूर्ण रोजगार म्हणजे चार उत्पादनाचे घटक तुम्ही श्रम भांडवल तुम्ही श्रम भांडवल आणि सेल या चार उत्पादन घटकाचा पूर्ण कार्यक्षम देशाची मध्यवर्ती बँक जे आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. उद्दिष्ट कोणते उद्दिष्ट कोणते अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. कदाचित तीन उद्दिष्ट दिली जातील आणि चौथं अल्द्याभाव अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा असू शकतो. आर्थिक विकास विनिमय दरामध्ये स्थिरता स्थिरता अशा प्रकारचा आणि चौथा पर्याय दिला जाईल वरील सर्व. तर त्या वरील सर्व जे तुम्हाला उद्दिष्ट जे आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्व माहित आहे असं गृहित धरून देत त्याच्यानंतर चलनविषयक धोरणाची साधनं जे लक्षात तर आर्थिक मध्ये गरजे का पैशाचा पुरवठा करण्याचं काम देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केलं जात. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये रक्ताला जेवढं महत्व आहे तेवढं आर्थिक मध्ये पैसा नाही लक्षात. माणसाच्या शरीरामध्ये रक्ताला जेवढं महत्व आहे अगदी तेवढंच महत्व आर्थिक मध्ये पैशाला असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी जास्त झाला तर निश्चितच व्यक्ती डकावण्याची शक्यता असते. अगदी त्याच पद्धतीनं आर्थिक मध्ये पैशाचा पोटा कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याचा देशाच्या आर्थिक विकासावरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. आणि त्या दृष्टीकोन आर्थिक मध्ये गरजे का पैशाचा पुरवठा करण्याचं काम देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं आणि त्याच्यासाठी दोन साधनांचा अवलंब केला जातो. एक म्हणजे संख्यात्मक साधनं आणि दुसरं गुणात्मक साधनं. संख्यात्मक साधनांमध्ये बँक रेट, खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री, वैधानिक रोखता प्रमाणात बदल आणि रोख रक्कम निधीच्या प्रमाणात बदल या चार साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेमध्ये देशाची मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेमध्ये देशाची मध्यवर्ती बँक जी आहे पैशाचा पुरवठा कमी जास्त करण्याचा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणामध्ये पैशाची निर्मिती जास्त असेल तर बँक रेट काय केला जातो वाढवला जातो. बँक रेट म्हणजे काय तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे माहित असेल लक्षात. व्यापार बँक सॉरी देशी मध्यवर्ती बँक व्यापार बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्या दराला बँक रेट असं म्हटलं जातं. देशाची मध्यवर्ती बँक व्यापार बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्या दराला बँक रेट असं म्हटलं जातं. बँक रेट आणि आपल्याला व्यापार बँकेच्या दराने कर्ज पुरवठा करतो त्याला काय म्हटलं जातं व्याज दर. बँक दर आणि व्याज दर यांच्यामध्ये सहसंबंध असतो लक्षात. बँक रेट वाढला की व्याजाचा दर वाढतो, बँक रेट वाढला की व्याजाचा दर कमी होतो आणि बँक रेट कमी झाला की व्याजाचा दर कमी होतो. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा जास्त होत असेल तर बँक रेट मध्ये काय केलं जातं वाढ केली जाते. बँक रेट वाढला की व्याजाचे दर पण वाढतात, व्याज दर वाढले की लोकांना कर्ज महाग वाटत त्यामुळे लोक कर्जाला मागणी कमी करतात त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या पैशाचा पुरवठा कमी होतो. यावरून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होत असेल वाढवणं गरजेचं असेल तर बँक रेट मध्ये काय केलं जातं लक्षात घ्या घट केली जाते. त्याचा परिणाम म्हणून व्यापार बँका सुद्धा आपल्या व्याजाचे दर कमी करतात. देशातील लोकांना कर्ज जे आहे ते प्रमुखपणे स्वस्त वाटतं, कर्जाची मागणी वाढते त्यामुळे लोकांच्या त्यामधला पैसा वाढतो. अशा पद्धतीने लक्षात घ्या बँक रेट मध्ये बदल करून किंवा खुल्या बाजारामध्ये कर्ज त्यांची खरेदी आणि विक्री करून वैधानिक रोखता प्रमाण बदल करून वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय तर कायद्यानुसार प्रत्येक व्यापार बँकांना आपल्याकडे ज्या एकूण ठेवी जमा होतात त्यापैकी काही भाग स्वतः जवळ म्हणून बंधनकारक असतात त्याला वैधानिक रोखता प्रमाण असं म्हटलं जातं. या वैधानिक रोखता प्रमाणामध्ये लक्षात घ्या
वाहतूक मध्ये गरजेपेक्षा पैसा थोडा जास्त होत असेल तर वैधानिक गुप्तचर प्रमाण वाढवलं जातं, त्यामुळे व्यापार बँकेची कर्ज देण्याची क्षमता कमी होते. यावर वाहतूक मध्ये गरजेपेक्षा पैसा थोडा कमी होत असेल तर वैधानिक गुप्तचर प्रमाण कमी केलं जातं, त्यामुळे व्यापार बँकेचं कर्ज देण्याची क्षमता वाढते. त्याच पद्धतीनं रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये बदल करून देशाची मध्यवर्ती बँक जी आहे ती प्रामुख्याने चलन कोट्यावरती नियंत्रण स्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. रोख राखीव निधी म्हणजे काय लक्षात घ्या, कायद्यानुसार प्रत्येक व्यापार बँकेला आपल्या जवळ जे काही एकूण निधी आहे त्यापैकी काही भाग देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवावा लागतो, त्याला रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा पैशाचा थोडा जास्त होत असेल तर रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये वाढ केली जाते, त्यामुळे व्यापार बँकेचा बारासा निधी मध्यवर्ती बँकेकडे जातो, त्यांची कर्ज देण्याची क्षमता काय होते कमी होते, लोकांच्या हातामधला पैसा कमी होतो. यावर राखीवमध्ये पैशाचा पुरवठा वाढवायचा असेल तर रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट केली जाते, त्यामुळे व्यापार बँकेची कर्ज देण्याची क्षमता काय. लक्षात घ्या, चार साधने संख्यात्मक पत नियंत्रणाची चार साधने आहेत. एक म्हणजे बँक रेट मध्ये बदल, खुल्या बाजारामध्ये कर्ज रक्कमेची खरेदी आणि विक्री, रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल आणि वैधानिक गुप्तचर प्रमाणामध्ये बदल. या चार साधनांचा वापर करून देशाची मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेमध्ये गरजेच्या पैशाचा पुरवठा करण्याचं काम ज्यांचे प्रॉम्प्ट करत असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर काही गुणात्मक साधनं आहेत, लक्षात घ्या, मॉनेटरी पॉलिसीची काही गुणात्मक साधनं आहेत. त्याच्यामध्ये कर्ज आणि तारण यामध्ये अंतर जे आहे ते कमी कमी जास्त करून कर्ज वाटपाचा कोटा ठरवून लक्षात घ्या. कर्ज वाटपाचा कोटा काही वेळेस वाढवला जातो, काही वेळेस कमी केला जातो. म्हणजे तिची जी परिस्थिती असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा पैशाचा कोटा जास्त असेल तर कर्ज वाटपाचा कोटा कमी केला जातो. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होत असेल कर्ज वाटपाचा कोटा वाढवला जातो, किंवा कर्ज वाटपावरती नियंत्रण प्रस्थापित करून फक्त उत्पादक कारणासाठीच कर्ज पुरवठा करा, उत्पादक कारणासाठी कर्ज पुरवठा करू नका, किंवा दोन्ही कारणासाठी करा. योग्य त्या परिस्थिती सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढत असेल तर देशाची मध्यवर्ती बँक सांगते तुम्ही फक्त उत्पादक कारणासाठीच कर्ज पुरवठा करा, व्यापार बँकांना आदेश देते तुम्ही फक्त उत्पादक कारणासाठी कर्ज पुरवठा करा, अनुत्पादक कारणासाठी कर्ज पुरवठा करू नका, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा आपोआप पुरवठा कमी होतो. यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखी परिस्थिती असेल तर देशाची मध्यवर्ती बँक व्यापार बँकांना सांगते तुम्ही उत्पादक कारणासाठी कर्ज पुरवठा करा, अनुत्पादक कारणासाठी कर्ज पुरवठा करा. अशा प्रकारे सध्या कर्ज वाटपावरती नियंत्रण प्रस्थापित करून कर्ज वाटपावरती नियंत्रण प्रस्थापित करून मध्यवर्ती बँक आहे ती कंपनी पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, नैतिक समजावून असेल, प्रसिद्धी असेल, यासारख्या साधनांचा वापर करून सुद्धा देशाची मध्यवर्ती बँक जी आहे ती कंपनी पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. गुणात्मक साधन कोणतं आहे, संख्यात्मक साधन कोणतं आहे, पैशाचा पुरवठा जास्त असेल किंवा तेजीची परिस्थिती असेल, मंदीची परिस्थिती असेल, तर कोणतं साधन कसं वापरलं जातं, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते कंपनी प्रश्न जे आहेत ते कंपनी विचार जाते, उत्तर तिथंच असते लक्षात घ्या. त्याच्यानंतर वित्तीय बाजार जे आहेत, वित्तीय बाजार म्हणजे काय, तर कालावधी वाढत चाललेला आहे. 5 मिनिटांमध्ये मी माझं वित्तीय बाजार देशाचा आर्थिक विकास त्याच्यावर असतो. या तीन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या तीन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी या तीन क्षेत्राला अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन वित्त पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं असतं. आणि ह्या तीन क्षेत्राला अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन वित्त पुरवठा करणाऱ्या काही संस्था आहेत, त्यांना एकत्रितरित्या वित्तीय बाजार असं म्हटलं जातं. वित्तीय बाजाराचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं, लक्षात राहतो. वित्तीय बाजाराचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं, एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरं भांडवल बाजार. नाणे बाजाराचं पुन्हा नाणे बाजार म्हणजे काय लक्षात घ्या आणि भांडवल बाजार म्हणजे काय लक्षात घ्या, अल्पकालीन कर्जाची व वित्तीय साधनांची देवाणघेवाण करणारी जी यंत्रणा असते, अल्पकालीन कर्जाची व वित्तीय साधनांची देवाणघेवाण करणारी जी यंत्रणा असते त्याला नाणे बाजार असं म्हटलं जातं. आणि दीर्घकालीन कर्जाची व वित्तीय साधनांची देवाणघेवाण करणारी जी काही यंत्रणा असते त्याला भांडवल बाजार असं म्हटलं जातं.
वित्तीय बाजाराचं कॉन्सेप्ट दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पुन्हा भारतीय नाणे बाजाराचं पुन्हा दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं, संघटित नाणे बाजार आणि असंघटित नाणे बाजार. संघटित नाणे बाजारामध्ये सर्व प्रकारचे वित्तीय संस्था असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतील, खाजगी व्यापारी बँक असतील, राष्ट्रीयकृत व्यापार बँक असतील, स्टेट बँक योजना असेल, नाबार्ड असेल किंवा ग्रामीण बँक असेल, या सर्व संस्थांचा समावेश कंपनी संघटित क्षेत्र संघटित नाणे बाजारामध्ये होतो. आणि दुसरं महत्वाचं लक्षात घ्या, असंघटित सावकार सराखीपणे आणि अनियंत्रित व्यापार बँकांचे असतील, त्या यांच्या माध्यमातून जो काही कर्ज पुरवठा होतो तर आपण काय म्हणतो असंघटित नाणे बाजार. तर असंघटित नाणे बाजार, असंघटित नाणे बाजारामध्ये कोणते घटक येतात आणि संघटित नाणे बाजारामध्ये कोणते घटक येतात भारतीय जी काही साधने नाणे बाजाराची जी काही साधने आहेत लक्षात घ्या. उदाहरणार्थ कॉल मनी मार्केट असेल, कॉल मनी मार्केट असेल, हवाला बाजार असेल. हवाला बाजार म्हणजे काय, मागणी देय बाजार म्हणजे काय, जी कर्ज मागता क्षणी परत करण्याच्या अटीवरती दिली आणि घेतली जातात त्याला कॉल मनी बाजार, मागणी देय बाजार असं म्हटलं जातं. हवाला बाजार म्हणजे काय, तर सर्वसाधारण अत्यंत प्रस्थापित विश्वासू व्यक्तीच्या माध्यमातून जी त्याची देवाण आणि घेवाण होते त्याला हवाला बाजार असं म्हटलं जातं. हवाला बाजाराला कोणत्या प्रकारचा कायदेशीर आधार दर तो प्रमुखीने असत नाही लक्षात घ्या. अशा पद्धतीचं काही किंवा कोशागार मध्ये बाजार असेल, कुंड्याची व्यापारी मध्ये असतील किंवा आणखी तुमची सीट असेल कमर्शियल पेपर सीटी सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतील, तर हे साधने किंवा मार्केट मध्ये आले कसे साधने कोणते ते ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न जे असतील कोणते विचारले जातील. त्याच्यात भांडवल बाजारा संदर्भात सीबी जे आहे लक्षात घ्या, सेबीची स्थापना जी आहे ती केव्हा झाली ते लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत कंपनीने विचारले जाते. इन्शुरन्स संदर्भात लक्षात घ्या, त्याच्या नियमितपणे जी काही संस्था आहे तिची स्थापना केव्हा झाली, ती काही काम करते, अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत ते कंपनीने विचारले जाते. जास्त मी डिटेल्स मध्ये चर्चा करत नाही लक्षात घ्या, वेळ खूप झालेला आहे. विद्यार्थी मित्रांना एवढं सांगतो लक्षात घ्या, आपण 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला आहे आणि नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून लक्षात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल लक्षात घ्या, टिकायचं असेल तर प्रचंड कष्ट करणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या वातावरणामध्ये असं म्हटलं जातं की जो खांबाचा संपला चालला तो टिकला आणि तो जिंकला, खांबा तो संपला चालला तो टिकला आणि पळाला तो जिंकला. तुम्हाला थांबायचंय चालायचंय की पळायचंय हे तुम्हीच ठरवायचं लक्षात घ्या. मी खूप आशावादी असतो लक्षात घ्या आणि तुम्हाला पण सांगतो लक्षात घ्या, माझं जिथं जायचं ते स्टेटमेंट असत, इफ यू थिंक आय कॅन डू इट यू कॅन डू इट, इफ यू थिंक आय कॅन डू इट यू कॅन डू इट. तुम्ही जर ठरवलं मी करू शकतो तर ते तुम्ही 100% करू शकता आणि तुम्ही जर ठरवलं मी करू शकत नाही तर ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी शकणार नाही. आय कॅन डू इट यू कॅन डू इट, इफ यू थिंक आय कॅन डू इट यू कॅन डू इट, नेहमी लक्षात ठेवायचं लक्षात घ्या. आपण हे करू शकतो आणि परीक्षेला सामोरं जात असताना तुमच्या ओळखीचे सगळे प्रश्न असतील ते चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं असेल प्रकारचे प्रश्न असतील आता जे आपण चर्चा केले माझे मित्र देते आमची वेगवेगळ्या सातत्याने एकमेकांची चर्चा होते, त्यांची चर्चा करा आणि चर्चा करताना घाबरू नका तुम्ही. मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तर त्यांना विचारा, शंकांचं समाधान होईल आणि तुम्हाला परीक्षेला जाता जाता शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय वाळू सर, तुमच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि माझे मित्र श्याम पत्ताने सर, इतर प्राध्यापक वर्ग,
आभार मानतो विद्यार्थ्यांचे पण आभार मानतो तुम्ही मला ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या महाविद्यालयाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद की SYBA चा फायनान्शियल सिस्टीम हा जो पेपर आहे तो आम्हाला शिकवायला साधारणतः वर्षभर जातो ऑनलाईनच्या काळामध्ये मुलांना समजतं न समजतं परंतु आपण पाठीमागच्या 45 मिनिटांमध्ये संपूर्ण सिलेबस फायनान्शियल सिस्टीमचा अगदी बँक म्हणजे काय त्याची कार्य काय आहेत बँकेचे तत्त्व कुठले आहेत अगदी ATM कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मधले फरक काय आहेत नेमकं कशाला काय म्हणायचं आहे शिखर बँक म्हणजे नाबार्ड काय करते नेमके RBI असेल RBIची काय पॉलिसी आहे देय धोरणं आहेत अगदी ॲग्रिकल्चरमधल्या काम करणाऱ्या बँका असतील कोऑपरेटिव्हमधल्या बँका असतील अगदी RBI विषयी पण सविस्तर आपण माहिती सांगितली त्याचबरोबर चलनविषयक धोरण जे समजायला थोडंसं त्रास जाईल परंतु आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले की चलनविषयक धोरणाची साधनं कुठली आहेत त्याची कार्य काय आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल सिस्टीममध्ये काम करणाऱ्या बँकाविषयी माहिती सांगितली वित्तीय बाजाराविषयी आपण माहिती सांगितली की अगदी 45 मिनिटांमध्ये आपण इतका सविस्तर आढावा हा घेतला नुसता आढावाच घेतला नाहीये तर त्या अनुषंगानं कसे प्रश्न विचारले जाऊ शकतील की विद्यार्थ्यांना कसं चकवलं जाऊ शकतं विद्यापीठाकडनं हे क्लोज पर्याय दिले जातील की इतका बारकावा तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांना समजून सांगितला नक्कीच हे विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे की अगदी आपण शॉर्ट नोटीसवर मला वाटत नाही की इतकी शॉर्ट नोटीस कोणी दिली असेल कालपर्यंत रात्रीपर्यंतचा तर विषय आपला वेगळाच होता की न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे नवीन आर्थिक धोरण आणि भारतीय अर्थव्यवस्था हा विषय होता आणि आपणाला सकाळी रिक्वेस्ट केली की हा विषय विद्यार्थ्यांसाठी आत्ता सध्या परीक्षा काळासाठी खूप जास्त महत्त्व वाटत नाही तर परीक्षेच्या अनुषंगाने आपण बोलू शकाल का इतक्या शॉर्ट नोटीसवर आपण होकार दिला आणि इतका आपला बिझी शेड्यूल असताना आपल्या महाविद्यालयाचं नॅकचं काम चालू आहे आपल्याकडे जबाबदारी खूप मोठी आहे तरीही आपण याच्यातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं वैयक्तिक अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आपले मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो आणि पहिल्या सेशनमध्ये डॉक्टर लाळगे यांनी मार्गदर्शन व्यवस्थित केलं की त्यांचंही मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो या आपल्या व्याख्यानाच्या दरम्यान आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज सर हे 5 मिनिटांसाठी का होईना या व्याख्यानासाठी जॉईन झालेले होते त्यांचंही मी आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या महाविद्यालयाचे बरेचसे प्राध्यापक लेक्चरला जॉईन होते त्यांचंही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचंही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो खरात सर या ठिकाणी उपस्थित आहेत निलेश जाधव प्राध्यापक निलेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा डॉक्टर लाळगे आणि आपणास हार्टली आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि थांबतो थँक्यू व्हेरी मच सर धन्यवाद